शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट. यावर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, मका, कपाशी या पिकाची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी या संकटातून सावरला नाही तोच पुन्हा संकट उभे ठाकले आहे. यावर्षी परतीचा पाऊस भरपूर पडल्यामुळे नदी विहिरींना पाणी भरपूर असल्यामुळे किंगाव जट्टू परिसरात गहू हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. हरभऱ्याच्या पाठोपाठ गव्हाच्या पिकांवर अडीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. येथील श्री आत्माराम सातपुते यांचे शेतातील गहू पिवळे पडून वाढत असल्यामुळे त्यांनी कृषी विभागाला कळविले असता लोणार येथील कृषी विभागाचे कृषी सहायक जी एन खंदारे शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता गव्हाच्या पिकात पिवळ्या रंगाची आडी आढळून आली. त्यावर त्यांनी आडी नष्ट करण्याकरता ड्रायझोफॉस 50 मिली 22 टिन 50 ग्रॅम व 13 सेल्सिअस 0 सेल्सिअस 45 50 ग्रॅम प्रति टाकी फवारायचे आवाहन शेतकऱ्यास केले आहे. केशव सातपुते, अकोला एक्सप्रेस न्यूज, लोणार, बुलढाणा.